नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो आज निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो पाहूया की आजचं मार्केट कशा प्रकारे झालं आणि सोमवारी मार्केटचं ओपनिंग कुठल्या दिशेने देतोय। सोमवारसाठी काही महत्त्वपूर्ण लेवल्स मी आज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। पुढे जाण्यापूर्वी सांगेल, चॅनलला सर्वप्रथम भेट देत असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पहिली गोष्ट येते निफ्टीची। आज आपण जे अनालिसिस करणार आहोत ते विकली आणि डेली अशा दोन्ही गोष्टींमध्ये आपण अनालिसिस करूया, जेणेकरून पुढच्या पूर्ण वीकचं पण करता येईल आणि सोमवारसाठी पण। त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु संपूर्ण पहा, कारण एखादी छोटी गोष्ट कदाचित तुम्हाला एक चांगला ट्रेड पण देऊन जाऊ शकते, त्यामुळे पूर्ण लक्ष देऊन ऐकायचं। पहिली गोष्ट जर आजच्या कंडिशनला आपण पाहायला गेलो तर मार्केट थोडं वीक होताना ह्या वीकमध्ये दिसतंय, म्हणजे पुढच्या वीकमध्ये आपल्याला नॉर्मल जो बायस असेल तो नॉर्मल निगेटिव्ह ठेवणं गरजेचं आहे की ज्याचं क्लोजिंग पण आहे। 1850 इम्पॉर्टंट लेवल आहे, 1850 खाली मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर दिसू शकतं पुढच्या संपूर्ण वीकसाठी। पुढचा वीक कॉशियस राहायला महत्वाचं आहे। आता सोमवारी आपणास काय करायचंय हे तुम्हाला याच्यामध्ये मी सांगतो। इथे तुम्ही जर पाहायला गेले तर एक लाईन्स मी ड्रॉ करून ठेवलेल्या आहेत। जसं इथे पाहिलं आपण 1850 हा एक महत्त्वपूर्ण लेवल आहे याच्यामध्ये। 50 म्हणजे 5-10 पॉईंट प्लस मायनस चालतं, किंवा अगदी तुम्ही जर आमच्या टेलिग्रामचे लेवल्स पाहत असतात सकाळचे कुठलेही अपडेट काढून पहा, त्या दिवशी मार्केट अगदी क्वचित कधीतरी ब्रेक करून वर जाईल, परंतु मोस्टली त्या लेवलमध्येच खेळत असतं आणि याच्यावरून खूप लोक छान ट्रेड घेतात। त्यामुळे टेलिग्राम सबस्क्राईब करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। शंभुराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने चॅनल आहे, कारण आमच्या नावाने खूप साऱ्या लोकांनी फेक चॅनल्स बनवून काही त्याच्यावर देतात, त्यामुळे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावरूनच जा। ओके, याच्यानंतर महत्वाची गोष्ट 1850 खाली सोमवारी पुट साईडला आपल्याला चांगले एंट्री ओपन होणार आहे आणि ज्यांनाही ट्रेड कॉलमध्ये करायचे 1850 वरती कॉल साईड ओपन होईल। म्हणजे मधले जे 100 पॉईंट आहेत 1850 ते 550 इथे थोडं कॉशियस राहा, इथे मोठं टार्गेट नाही मिळणार आणि ट्रॅपिंग जास्त होऊ शकतं। याच्या पुढे जाऊ आपण बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर इथे पण नॉर्मली बँक निफ्टी टॉपपाशी वीक होताना दिसते, 43,937 आजचं क्लोजिंग आहे। पुढच्या वीकमध्ये बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर ह्या वीकपेक्षा जास्त येऊ शकतं असं आत्ताच्या फॉर्मेशनवरून वाटतंय। मग आता सोमवारी काय करणार बरं लगेच सांगतो। याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर आम्हाला नॉर्मली असं दिसतोय याच्यामध्ये की याच्यामध्ये एक डिसेंडिंग ट्रायंगल तो बनवताना दिसतोय। 43,800 नोट डाऊन करून ठेवायची तुम्हाला प्राईस। 43,800 खाली एक चांगली जोरदार सेलिंग किंवा डाऊन साईड आपल्याला मिळू शकते, तिथे तुम्हाला पुट साईडचा विचार करायचा आहे। आणि 44,000 एक इम्पॉर्टंट झोन आहे, 44,180 वरती जात नाही मार्केट तोपर्यंत कॉल साईडला विचार नका करू, ट्रॅप होताल। हां, इन बिटवीन तुम्ही छोटे मोठे ट्रेड घेऊ शकता, परंतु तुम्ही एक्सपर्ट असाल तर, जर तुम्हाला नॉलेज नाही तुम्ही नवीन आहे टेस्टसाठी येत आहे तर तिथे लॉसमध्ये जाताल। त्यामुळे दिलेले लेवल स्ट्रिक्टली फॉलो करा आणि चॅनलवर नेहमी कंटिन्यू ऍक्टिव्ह राहा। याच्यानंतर ना मित्रांनो फिन निफ्टीकडे येतोय मी। फिन निफ्टीमध्ये जर मी तुमच्याशी बोलायला गेलो याच्यामध्ये तर 19,368 क्लोजिंग आहे। फिन निफ्टी पण आम्हाला वीक होताना दिसतोय। पुढच्या वीकमध्ये आम्हाला असं वाटतं की या वीकपेक्षा जास्त सेलिंग प्रेशर फिन निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं, तर थोडं आपण त्याच्या सोमवारच्या लेवल्स पाहूया। याच्यामध्ये जर आम्हाला पाहायला गेलं तर एक डिसेंडिंग लेवल दिसते आम्हाला याच्यामध्ये, डिसेंडिंग ट्रायंगल बनताना 19,320 किंवा 19,300 नोट डाऊन करून ठेवा। 19,300 खाली तुम्हाला सोमवारी फिन निफ्टीमध्ये पुट साईड्स ओपन होतील, तिथे तुम्ही पुढचा विचार करा। आणि 19,400 वरती तुम्हाला कॉल साईड्स नॉर्मली ओपन होतील आणि याच्या इन बिटवीनमध्ये तुम्हाला शांत राहायचे, हे 80 पॉईंट प्रीमियम खातील, परंतु याचा जो काही ब्रेकआउट असेल तो खूप भन्नाट असेल। ह्या लेवल्सवर फोकस करा आणि प्रॉपरली ट्रेड करायचा प्रयत्न करा। आणि ज्यांनाही वाटतं की अशा प्रकारे माहिती मिळावी तर तुमच्यासाठी ऑनलाईन कोर्सेस आम्ही देतोय की ज्याच्यामध्ये सगळं डिटेल दिलं जातं, किंवा ज्यांना असे ट्रेड्स फ्रीमध्ये पाहिजेत तर आमच्या अंडर तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करू शकता। डिमॅट अकाउंट ओपन केलं तर आम्ही असे काही ट्रेड्स तुम्हाला देत असतो लॉंग टर्मसाठी, कारण सेबीच्या रूलनुसार तुम्ही आमचे जोपर्यंत क्लायंट होत नाहीये तोपर्यंत आम्हाला तुम्हाला काही स्टॉकचे टार्गेट स्टॉप लॉस देता येत नाहीत। त्यामुळे तुम्ही ती सर्व्हिस घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या अपस्टॉक, झिरोदे किंवा एंजल कुठल्याही लिंकवर जाऊन अकाउंट ओपन करा आणि आम्हाला त्याचा मेसेज करा की आमचं ओपन झालेलं आहे, म्हणजे आम्ही तुम्ही व्हेरीफाय करून तुम्हाला ऍड करून लगेच घेतोय। याच्यानंतर मित्रांनो आता काही चार स्टॉकची यादी देतोय तुमच्या स्टडी पर्पजसाठी, सोमवार यांच्यावर लक्ष ठेवा। पहिली गोष्ट आहे रसेल डेकोर लिमिटेड। रसेल डेकोरमध्ये आम्हाला ब्रेकआउट दिसतोय
301.20 आहे, थोडा पळालेला आहे, थोडा कॉशियस ठेवा, परंतु 303 च्या वरती याच्यावर खूप छान रॅली आणखी मिळेल. कदाचित सोमवारी सुरुवातीला तो खाली येईल, परंतु ज्यावेळी पण तो सोमवारी किंवा कदाचित मंगळवारी पण जाईल, पण 303 च्या वरती तुम्हाला पुन्हा एक जोरदार रॅली याच्यामध्ये पाहायला मिळेल. रसेल डॅकॉरवर लक्ष ठेवा. 2 नंबरचा स्टॉक आहे सोमवारसाठी तुम्हाला महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड. महाराष्ट्र सिमलेस मध्ये 470.45 रुपयांना क्लोज झालेला आहे. 476 वरती तुम्हाला याच्यावर लक्ष ठेवायचंय. एक चांगली अपसाईड मोमेंटम आपल्याला याच्यामध्ये भेटेल. याच्यानंतर ना मित्रांनो, पुढची स्क्रिप्ट तुमच्यासाठी आहे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड, अर्थात IGL. IGL मध्ये आम्हाला 459 चं क्लोजिंग दिसतंय. 458 खाली याच्यावर लक्ष ठेवा. इंद्रप्रस्थ गॅस मध्ये डाऊनसाइड मोमेंटम जोरदार मिटू शकतात. आणि 4 नंबरची स्क्रिप्ट आहे आपली याच्यामध्ये ऑइल इंडिया लिमिटेड OIL. याच्यामध्ये आम्हाला 250 क्लोजिंग भेटलेले. 248 खाली याच्यामध्ये आपल्याला डाऊनफॉल जबरदस्त भेटू शकतो. हे स्टडी करा, तुमचं प्रॉपर अनालिसिस याच्याबरोबर लावा आणि छान ट्रेड घेण्याचा तुमच्या प्लॅननुसार प्रयत्न करा. आणि ज्यांना हे नाही जमत ते डिमॅट अकाउंट ओपन करून आमच्याशी जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू आमच्याकडून शिकायला मिळतील. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काय मदत करू शकतो ते सांगा. आणि हो, तुम्हाला असे काही 10 स्टॉक पाहिजेत का की ज्याच्यामध्ये तुम्ही चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकता लॉंग टाईममध्ये, की ज्याच्यामध्ये चांगला डिव्हिडंड पण मिळेल? तर डिव्हिडंड अशी कमेंट करा. जर आम्हाला 30 जास्त कमेंट आल्या तर उद्या संध्याकाळी आम्ही 6 तुमच्यासाठी स्पेशल डिव्हिडंडवर एक छान व्हिडिओ घेऊन येतोय. तर डिव्हिडंड अशी कमेंट करा, चांगले डिव्हिडंड देणारे स्टॉकची यादी देणार आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. थांबतोय ते मित्रांनो, पुन्हा भेटूया सोमवारी संध्याकाळी 6 अशाच एका नवीन पोस्ट मार्केट अपडेटसह. धन्यवाद.